उन्हाळ्यात रोज एक आंबा खाण्याचे फायदे नंबर एक थकवा अशक्तपणा कमी करणे आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटेल याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मँगोशेक किंवा कैरीचे पणे घेणेही अधिक फायदेशीर ठरू शकते नंबर दोन रक्त वाढतं आंब्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं तुमच्या डाएटमध्ये आंब्याचा समावेश केल्यास तुमच्यातील आयर्नची कमतरता भरून निघेल यामुळे तुमच्या शरीरातलं रक्त वाढतं नंबर तीन हृदयरोगांवर तसेच वाढलेले कोलेस्ट्रॉलवर प्रभावी आंबे खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली चांगले काम करते यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तदाब सुधारते आणि पल्स रेट सामान्य ठेवण्यास मदत होते ज्यामुळे हृदयाच्या समस्या कमी होतात फायबर्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने खराब कोलेस्ट्रॉल संतुलित राहण्यास मदत होते नंबर चार मधुमेह आंबा हे कमी जी आय स्कोअर असलेलं फळ आहे ज्यामुळे तो मधुमेहींसाठी हानिकारक मानला जात नाही याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होत नाही आणि शरीराला ऊर्जा मिळते नंबर रोगप्रतिकारक वर्धक फिजिशियनच्या मध्ये एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे आंब्यामुळे शरीरातील नसा टिशू व स्नायू मजबूत होतात तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते नंबर सहा त्वचेच्या समस्या आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्यामध्ये अँटी एकणे आणि एजिंग गुणधर्म भरपूर असतात व्हिटॅमिन सी कोलेजन वाढीस मदत आणि यामुळे त्वचा तसेच केस निरोगी राहतात नंबर सात उष्णता संरक्षण उन्हाळ्यात जर तुम्हाला दुपारी घराबाहेर पडावे लागत असेल तर एक ग्लास आंब्याचा रस पिऊन बाहेर पडावं तुम्हाला उष्णता जाणवणार नाही आंब्याचा रस प्याल्यानं शरीरातली पाण्याची पातळी संतुलित राहते नंबर आठ स्मरणशक्ती वाढण्यास मदत ज्यांना स्मृतिभ्रंश आहे त्यांनी आंब्याचे सेवन करावे यामध्ये आढळणारे ग्लुटामाइन ऍसिड नावाचा घटक स्मरणशक्ती वाढवण्यास उत्प्रेरक म्हणून काम करतात यासोबतच रक्तपेशीही याद्वारे सक्रिय होतात त्यामुळे गरोदर महिलांना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो नंबर नऊ कर्करोग प्रतिबंध आंब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कोलन कॅन्सर लुकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे यात क्वेर्सेटीन एस्ट्रागालीन आणि फिसेटिन सारखे अनेक घटक असतात जे कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त आहेत नंबर दहा चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील एक उपाय चांगला आहे आंब्याच्या फोडीमध्ये असलेले तंतू शरीरातल्या अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात आंबा खाल्ल्यानंतर खूप भूक कमी लागते नंबर अकरा पचनक्रिया सुधारण्यास मदत आंब्यामध्ये अनेक एन्झाईम्स असतात जे प्रथिने तोडण्याचे काम करतात त्यामुळे अन्न लवकर पचत यासोबतच यामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड टाटारिक ऍसिड शरीरातील क्षारीय घटकांना संतुलित ठेवते नंबर बारा डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी वरदान आहे यामुळे डोळ्यांचा प्रकाश कायम राहतो नंबर तेरा थायरॉइड आंब्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात जे रक्तदाब सुधारण्यास मदत करतात आंब्यामध्ये असलेले मॅग्नेशियम थायरॉइडशी संबंधित समस्या देखील फायदेशीर ठरतात बघा मंडळी कोणती गोष्ट किती खायची याला काहीतरी प्रमाण असावे अन्यथा त्याचा त्रास होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही तर रोज एक दोन ते दोन आंबे जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरतील धन्यवाद दे।